हॅलो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज आपण नानेमाची वॉटरफॉलला एक्सप्लोअर करण्यासाठी निघालेलो आहोत. पुण्यावरून नानेमाचीला जाण्यासाठी बोर वृंदाघाट हा सर्वात शॉर्टेस्ट असा मार्ग आहे. पुण्यावरून नानेमाची हे अंतर 140 किलोमीटर व मुंबईवरून 190 किलोमीटर आहे. नीरा देवधर डॅमच्या जलाशयाला पूर्ण वळसा घालून आपण पुढे वृंदाघाटात येऊन पोहोचतो. वृंदाघाटाकडे जाणारा रस्ता जेवढा सुंदर तेवढाच दरडी कोसळण्यासाठी कुप्रसिद्धही आहे, त्यामुळे शक्यतो या घाटात गाडी थांबवणे टाळावे. नीरा देवधर, कावळ्या किल्ला आणि वृंदाघाट असे सेपरेट ब्लॉग आपण लवकरच पाहणार आहोत. वृंदाघाटापासून नानेमाचीला पोहोचण्यासाठी सुमारे 1 तास वेळ लागतो. वृंदाघाट उतरून पुढे आपण महाड MIDC मध्ये येऊन पोहोचतो. पुढे रस्त्यामध्ये आपल्याला भिरवाडी, दहीवाड आणि वाकी गावठाण अशी अनेक गावे लागतात. नानेमाचीकडे जाणाऱ्या घाट रस्त्याची सुरुवात सुंदर अशा वॉटरफॉलने होते. माचीवर असल्यामुळे गावामध्ये पार्किंगसाठी मोकळी जागाही उपलब्ध नाही. वाढलेल्या पर्यटनामुळे वॉटरफॉलकडे जाणारी पायवाट चांगलीच मळलेली आहे. सुरुवातीचा रस्ता हा गावाच्या जवळून जातो. तांदळाची हिरवीगार शेती व त्याला असलेले वेळूचे कुंपण आपल्याला कोकणातील सुंदर गावाचे दर्शन घडवते. गावापासून वॉटरफॉलला पोहोचण्यासाठी सुमारे 1/2 तास वेळ लागतो. या ट्रेकचा दुसरा टप्पा हा गर्दाशे झाडीचा आहे. हा रस्ता आपल्याला ट्रॉपिकल रेनफॉरेस्टची आठवण करून देतो. आणि मध्येच आपल्याला इतक्यात कोसळलेल्या दरडीचे निशाणही पाहायला मिळतात. अर्धा तासाच्या जंगलातील प्रवासानंतर आपण येऊन पोहोचतो नानेमाची वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉइंटवर. येथून आपल्याला वॉटरफॉलच्या दोन्ही टप्प्यांचे व पूर्ण व्हॅलीचे दर्शन घडते. व्ह्यू पॉईंटपासून समोर जाण्यासाठी परत मागे वळून पूर्वीच्या रस्त्यावर यावे लागते. या रस्त्यावर आपण पूर्ण वेळ वॉटरफॉलचा आवाज ऐकू शकतो. पुढे जंगल पोर्शनमधून बाहेर निघाल्यावर आपण वॉटरफॉलच्या दोन्ही टप्प्यांना व व्हॅलीला स्पष्टपणे पाहू शकतो. व्हॅलीच्या काठावरून पुढे चालून आपण वॉटरफॉलच्या दुसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचतो. सततच्या पावसामुळे वाट निसरडी व अवघड बनलेली आहे. आता आपण काही सुंदर ड्रोन शॉट्स पाहूया. Thank you.
पुढे मुख्य वॉटरफॉलकडे जाणारा रस्ता कधी प्रवाहाच्या मधून तर कधी प्रवाहाच्या बाजूने जातो. उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या तुषारामुळे समोर जाणे व पाण्यात उतरणे हे अशक्य होऊन जाते.